मित्रांनो, तुम्ही रोज ट्रेड करता आणि हे ट्रेड करत असताना ऍक्च्युली बऱ्याच वेळेला कळत नाही की प्राइस इथून अपसाईडला जाईल का डाऊन साईडला जाईल, किंवा अपसाईडला जातीये तर अपसाईडला कुठपर्यंत जाऊ शकते आणि खाली पडते तर खाली कुठपर्यंत पडू शकते. पण लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला असं सांगितलं की माझ्याकडे एक असा इंडिकेटर आहे, तुम्हाला तो एक परफेक्टली असे लेवल दाखवेल की इथून प्राइस जर आज डे ब्रेक करते तर अमुक लेवलपर्यंत जाईल, खाली पडते तर ह्या लेवलपर्यंत ॲटलीस्ट सपोर्ट घेऊ शकते, म्हणजे तो तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स दाखवेल आणि ॲटलीस्ट तुम्हाला तुमचे टार्गेट्स डिसाईड करता येतील. इंटरेस्टेड आहात का याच्यासाठी मित्रांनो? आणि महत्त्वाची गोष्ट, इक्विटी असू द्या किंवा फ्युचर असू द्या किंवा तुम्ही कमोडिटीमध्ये पण ट्रेड करताय, सगळीकडे ह्याला तुम्ही वापरू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा किती इंटरेस्टिंग बनवलाय मी, याच्यामध्ये डायरेक्ट दाखवून देणारे हा कुठला स्पेशल इंडिकेटर आहे जो तुमच्यासाठी इंट्राडेला काम करणार आहे, इंट्राडेचा सपोर्टिव्ह इंडिकेटर असेल तुमच्या ट्रेडिंग सिस्टीमसाठी. तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला आणि इन डिटेलमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पुढे जाण्याआधी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, मार्केटमध्ये तुम्ही लाही आता समजा मार्केट चालू आहे, आत्ताच्या कंडिशनला निफ्टी 50 इंडेक्स दाखवलाय, अजूनही स्टॉक दाखवतो कुठले, याच्यामध्ये आपण काय करू, याच्यामध्ये सर्वप्रथम जाणार आहोत इंडिकेटर्समध्ये. बरोबर, इंडिकेटरमध्ये तुम्ही गेले की ते नॉर्मली तुम्ही टाईप करा पिवोट. ओके, पिवोट पॉइंट असं तुम्ही नाव एकदा टाईप केलं याच्यामध्ये, तर इथे बघा एक इंडिकेटर येतो पिवोट पॉइंट स्टँडर्ड, मी त्याला बघा येलो मार्क करून ठेवलेला याच्यामध्ये. ओके, तर तुम्ही पिवोट पॉइंट स्टँडर्डला याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. तो एकदा सिलेक्ट केला की इकडे तुमच्या याच्यामध्ये तो अप्लाय होईल, पण तो लगेच वापरणार आहात का तुम्ही? नाही आहे. थोडं आपण काही सेटिंग्समध्ये पण चेंज करूया, कारण हे जर केले तर ॲक्च्युली तुम्ही इफेक्टिव्हली याचा वापर करू शकता. मग मी काय करेल याच्यामध्ये, त्याच्यावर क्लिक करेल, याच्या सेटिंग्समध्ये जाईल. आपण जर याच्या सेटिंग्समध्ये गेलो तर इथे काही सेटिंग्स दिसत आहेत, त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट पटापट नोट डाऊन करून घ्या, कारण हे तुम्हाला वापरायचे, खूप छान रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतात. याच्यामध्ये जायचं आपल्याला इनपुट्स मध्ये जायचंय. पिवोट्स मध्ये तुम्ही आला, इनपुट्स मध्ये आलो आपण, त्याच्यामध्ये टाईप वर क्लिक करा. इथे ट्रॅडिशनल, फिबोनाची, उडी, क्लासिक वगैरे असं काय काय दाखवतं. आपल्याला सिलेक्ट करायचंय कॅमेरेला. ओके, कॅमेरेला आपण सिलेक्ट केला याच्यामध्ये. नंतर यायचं याच्यामध्ये पिवोट टाइम फ्रेम, याच्यामध्ये आत्ता असते ऑटो डिफॉल्ट, त्याच्यानंतर मी करेल याला डेली. क्लिक झालं. आता तिसरी गोष्ट असते नंबर ऑफ पिवोट बॅक, म्हणजे तो मागचं किती दिवसाचा तुम्हाला दाखवणार आहे. तर ॲज इट इज 15 ठेवा, काही फरक नाही पडत, कारण त्याचा पण आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. ओके, आता याच्यानंतर मी थोडं खाली येतो याच्यामध्ये. इम्पॉर्टंट काय असतं याच्यामध्ये, ह्या पिवोटच्या काही लेवल्स असतात ते तुम्हाला दाखवतो. आता इथे डिफॉल्ट काय करतो, तो सगळ्या लेवल्सला घेतो. आता आपल्याला सगळ्या नको आहेत, आपल्याला इम्पॉर्टंट लेवल पाहिजे, म्हणजे एक मोठी रॅली आली पाहिजे आपल्याला कॅच करता, त्यासाठी मी हे वापरतोय. मी काय करेल, ह्याचा पी काढून टाकेल, सपोर्ट 1 रेजिस्टन्स 1 काढून टाका, सपोर्ट 2 रेजिस्टन्स 2 काढून टाका, म्हणजे आपल्याकडे S3 ओके, म्हणजे सपोर्ट 3 रेजिस्टन्स 3, S3 R3 म्हणजे सपोर्ट 3 रेजिस्टन्स 3 R3 असा होत असतो. S4 R4 S5 R5 एवढेच आपल्याला ठेवायचे. इथे ब्ल्यू टिक्स दिसत आहेत, त्या ॲज इट इज आपल्याला ठेवायचे. पण हे तुम्ही सगळं चेंज केलं तर महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे सेव्ह करावं लागतं. म्हणजे तुम्ही याला ओके म्हणले की ॲटोमॅटिक याच्यामध्ये काय होतील, तुमचे सेटिंग सेव्ह होतील. आता येतो मी आपल्या मेन टाईमकडे. ओके, आता ही बघा याच्यामध्ये आजच्या डेची मार्केटची कंडिशन आहे. ओके, थोडं तुम्हाला छोट्या पद्धतीने दिसेल असं याच्यामध्ये करतो. ओके, आता महत्त्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये, काय काय असतं गोष्टी लक्षात ठेवा, थोडं फोकसेबल सांगतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. ओके, हां, आता इथे बघा, ही पहिली डे कॅन्डल आहे, याच्यामध्ये पहिली कॅन्डल बनली, दुसऱ्या कॅन्डलने काय केलं, ब्रेक केलं. तुम्ही जेव्हाही एंड सुरुवात होते मार्केटला, तेव्हा त्याला तुम्ही लावलं तर ॲटोमॅटिक चार्टवर दिसेल. आता जेव्हा प्राईज याच्यामधून काय करते, ब्रेक करते, जेव्हा याने ब्रेक केली, ह्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, प्राईजची मुवमेंट वरच्या दिशेने सुरू झाली, म्हणजे 24,200 ॲटलीस्ट मार्केट तिथपर्यंत जायला पाहिजे. पण इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये, आपल्याला एक लेवल मिळाले की इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. आणि तुम्हाला काय खूप नॉलेज असलं पाहिजे असं काही नाही आहे. इम्पॉर्टंट काय असेल याच्यामध्ये, तुम्हाला ह्या गोष्टी रीड करता आले पाहिजेत आणि नॉर्मल ॲटलीस्ट प्राईज ॲक्शन समजली पाहिजे. म्हणजे कॅन्डलस्टिकमध्ये तुम्हाला समजतं याच्यामध्ये की आता सेलर्स कुठे ॲक्टिव्ह होत आहेत किंवा कुठून मार्केटमध्ये एंट्री करतात. जसं इथे आपण बघतो, एक शॅडो फॉर्म झालं, इथे समजलं की ॲक्च्युली बायरचा फोर्स संपला, मग तुम्ही इथे पण प्रॉफिट बुक करू शकता. किंवा याच्यामध्ये समजा हे आजच्या दिवसाचं पिवोट आहे, याच्यामध्ये प्रिव्हियस डेचा याच्या कुठे आसपास आला तर तो पण ॲज इट त्याचा क्विक रेजिस्टन्स म्हणून आपण काउंट करणार आहोत. सिम्पल फंडा लक्षात ठेवा. नंतर ना आपण येऊया, बघा आपली जी काही मेन रेजिस्टन्स लाईन होती
तिथेच मार्केट रेंगाळते पूर्णपणे, म्हणजे तो सपोर्ट घेतो त्या लेवलचा. ओके, कारण मार्केट मे बी आजच्या रेंजबाउंड स्टेजमध्ये आजच्या दिवसामध्ये. मग आता आपल्याला डाऊन साईडला एंट्री कधी मिळेल? जेव्हा ही कॅन्डल बघायची, प्राईस ॲक्शन चालू याच्यामध्ये, इथे जर ती मोठी रेड कॅन्डल बनवतीये तर तो दाखवेल मी खाली पडणार. मग खाली पडणार म्हणजे कुठपर्यंत येणार? तर समजा 23,960 पर्यंत येऊ शकतो. आता त्याच्यावर अजून एक क्विक रेजिस्टन्स सपोर्ट झोन याच्यामध्ये, तर ही रेंज तुम्ही कॅच करू शकता. म्हणजे नॉर्मली 20-30 पॉईंट प्लस मायनस याच्यामध्ये करता येईल, कारण याचा वापर करून तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड इनिशिएट करू शकता. आता जर तुम्ही बघितले तर ही आहे आजच्या दिवसाची मुवमेंट आणि ही आहे कालच्या दिवसाची, तर ही लाईन तुमच्यासाठी ॲज अ क्विक सपोर्ट म्हणून काम करेल. म्हणजे तुम्हाला छोटं टार्गेट जर अचीव करायचं असेल, कारण ही ॲटलिस्ट मोठी मुवमेंट आपण कॅच करतोय, ह्या लाईनचा वापर करून तुम्ही, म्हणजे आधीच्या दिवसाचा जो सपोर्ट झोन आत्ता दाखवतोय तो तुमच्यासाठी काम करेल छोटं टार्गेट काढायला आणि हा देईल मोठं टार्गेट काढून. पहिली गोष्ट क्लिअर झाली, अजून एक्झाम्पल दाखवतो. ओके, समजून घ्या, अगदी डिटेलमध्ये समजून सांगतो मी तुम्हाला. मी जाईल याच्यामध्ये, समजा तर पुन्हा स्टॉक चेंज करू आपण, याच्यामध्ये क्लिक करूया आणि याच्यामध्ये टाईप करूया बँक निफ्टी. ओके, बरेच जण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतात म्हणून आवर्जून बँक निफ्टीला पण मी याच्यामध्ये दाखवतो, कारण एकदा तुम्हाला इकडे समजले इंडेक्समध्ये तर ऑप्शनमध्ये काय अवघडच नाही होणार. ओके, आता मित्रांनो तुम्ही एक जर गोष्ट ऑब्झर्व केली, ते बघा, हे आहे बँक निफ्टीचं गणित. ओके, थोडं सगळ्यांना दिसेल असं प्रिसाईज आपण करू शकतो. ही पहिली कॅन्डल फॉर्म झाली, पहिल्या कॅन्डल नंतर बघा इथे दुसरी कॅन्डल वर जायचा प्रयत्न केला पण इथे काय बनवला? डोजी फॉर्म झाला. आता म्हणून तुम्हाला म्हणतो थोडी प्राईज ॲक्शन ॲटलिस्ट समजून घेणे गरजेचं आहे, माहीत असली पाहिजे, कारण काय होतं ट्रॅपपासून वाचू शकतो आपण याच्यामध्ये. तिसरी कॅन्डल ह्याच्यावरची बनली अजून एक पुढे जाताना, पण ती पण काय बनली? वीक कॅन्डल बनली. मग त्याने एक शॅडो फॉर्म केला, म्हणजे इथे दिसत होतं की ऍक्च्युली वरच्या लेवलला लोक टिकत नाहीयेत. आणि इथे बघा प्राइस पुन्हा रेंगाळली त्या लेवललाच, आणि इथून जी पडायला सुरुवात झाली कुठपर्यंत आली बघा, आपला जो याने 22,650 आसपास जो काही सपोर्ट झोन दाखवलाय बरोबर प्राइस तिथे आली, ते जवळपासून टेस्ट केल्याने पुन्हा वरच्या साईडला जायचा प्रयत्न केला. म्हणजे काय, तुम्हाला ही प्राईज ॲक्शन जर स्ट्रॉंग कळाली तर तो तुम्हाला समजते की इथपर्यंत जाणार. मग तुम्ही एकदा तो खाली जातोय पुट साईडचा विचार करायचा आहे. जर याने ह्याला स्ट्रॉंग फुल बुलिश कॅन्डल बनली असती इथे तर अगदी हा मग इथे 53,100 दिशेने गेला असता सिम्पली. ओके, आता अजून एक लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं हे आजच्या दिवसाचं पाहतोय, थोडं आधीच्या दिवसाचं पण पहा. आधीच्या दिवसाची सपोर्ट लाईन इथे बघा तुमच्यासाठी, बघा हे क्विक सपोर्ट म्हणून तुम्हाला इथे लगेच काम करेल तो. म्हणजे काय, अर्ली एक्झिटसाठी आपण त्याचा पण वापर करून घेऊ शकतो. आता ह्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे, म्हणजे एकदम परफेक्ट कसं ओळखायचं सगळ्यांनी, अगदी सिम्पल पद्धतीने सांगेल. आधी हे समजून घ्या, ओके, कुठे एंट्री कुठे एक्झिट. आता आणखीन एक स्टॉक दाखवतो याच्यामध्ये, इथे आपण जाऊया समजा HDFC बँक. ओके, HDFC बँकेमध्ये मी आलो. ओके, HDFC बँकेची जर कंडिशन आपण याच्यामध्ये पाहायला गेली तर इथे पण सेम कंडिशन्स फॉर्म होताना दिसत आहेत. ही बघा पहिली कॅन्डल, त्याच्यावर गेला का? नाही सस्टेन झाला. म्हणजे इथे जर बुलिश कॅन्डल फॉर्म झाली असती आपण इकडे विचार केला असता, प्राईस इथे फ्लक्च्युएट होत राहिली, पण त्याने इथे इंडिकेशन दिलं पहिल्या दुसऱ्या तुम्हाला तिसऱ्या कॅन्डललाच बघा, इथे बेरिश इंडिकेशन आहे. इथून तो पळायला सुरुवात झाली, अगदी ह्या दिशेने आला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस डेची जी काही लाईन आहे ती पण तुमच्यासाठी क्विक म्हणून काम करेल. म्हणजे बघा इथे ही लाईन असेल याच्या खालची क्विक, ह्याने क्विक सपोर्ट झोन म्हणून काम केलं, इथून प्राइस फिरली, पण ऍटलिस्ट तो त्या दिवसाच्या लो पर्यंत गेला आणि आता परत तो ह्या टॉपच्या दिशेने आता बघा मुवमेंट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला एक फास्ट मुवमेंट मिळते की ऍटलिस्ट मी एवढी विचार करू शकतो. ओके, पहिली गोष्ट क्लिअर होते. दुसरी गोष्ट, मग त्याच्या आधी मी मोठं टार्गेटच्या ऐवजी छोटे 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 टार्गेट काढतो. कशानुसार? आधीचे पिवट पॉईंटच्या लेवल्स पाहून, जे माझ्यासाठी क्विक सपोर्ट म्हणून काम करतील. बघा इथे मोठा शॅडो बनवला आहे. ओके, हॅमर टाईप फॉर्मेशन केलं, पण तुम्हाला इथे कळलं की बाबा इथे हा पॉईंट पण आहे सपोर्ट झोनचा, प्रॉफिट बुक करून आपण निघू शकतो. छोटे 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 प्रॉफिट आपण गेन करायला सुरुवात केली तर खूप परफेक्टली याचं काम होणार आहे. समजते? अजून एक स्टॉक दाखवतो, काळजी करू नका. ओके, याच्यामध्ये आपण जाऊया थोडं ऑटो सेक्टरचा, एक टाटा मोटर सगळ्यांना माहिती आहे. असे स्टॉक घेतोय की मोस्टली तुम्हाला माहीत असतील. ओके, मला तर मोस्टली माहिती आहे, तुम्हाला पण कदाचित माहीत असतील अशा कंपन्या. आता इथे बघा, इथे हा बनला टाटा मोटरची फर्स्ट कॅन्डल आहे पहिल्या 5 मिनिटाची. ओके, इथे डिफॉल्ट येईल, तुम्ही एकदा सेटिंग सिलेक्ट केले की ते ऑटोमॅटिक सगळ्या कॅन्डल्स तो ॲज इट इज घेणार आहे. 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेक केली लेवल, बघा जशी बुलिश केली कुठपर्यंत गेला? आपल्या पहिल्या रेजिस्टन्स पॉईंटपर्यंत दिसतोय इथे. इथे गेला, रेंगाळली प्राईज याच्यामध्ये, पुन्हा याच्यामध्ये कन्सोलिडेशन केलं आणि ब्रेक केली लेवल. आता तो कुठे चाललाय बघा, वरच्या दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. म्हणजे 1,000 लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि अगदी तुम्ही पाहू शकता, हे लाईव्ह मार्केटमध्ये शूट करून मी का दाखवतोय, 100% कॉन्फिडन्स आला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जी पण स्ट्रॅटेजी मी इथे शिकवतोय, आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये असतील, वर्कशॉप्समध्ये शिकवतो, म्हणजे तिथे पण मी लाईव्ह सेशन का घेत असतो,
आय हॅव कॉन्फिडन्स, मला माहिती आहे, माझ्याकडे जे नॉलेज आहे ते कुठल्याही मार्केट कंडिशनला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय सेटिंग्स ठेवायचेत, काय रूल्स रेग्युलेशन फॉलो करायचेत हे इम्पॉर्टंट. ते एकदा जर तुम्हाला समजले तुम्हीही परफेक्टपणे असे ट्रेड घेऊ शकता. ओके मित्रांनो, तर बघा ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं, पहिलं लेवल हिट केली, रेंगाळली, परत दुसऱ्यांदा इथे कन्फर्मेशन दिलं बुलिश. आता त्याने सांगितलं की माझा प्रवास 1000 दिशेने चालू आहे. मग तुम्ही 1000 दिशेने विचार करू शकता, त्या पद्धतीने टार्गेट ठेवू शकता आणि अगदी ही प्राइस आपल्याला इथपर्यंत जाताना दिसेल. एंड ऑफ द डे पर्यंत आपल्याला आशा आहे आपण ठेवू शकतो की प्राइस तिथे जाऊ शकते. आहे सिम्पल, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. सिम्पल जायचं, सेटिंगमध्ये जायचं, सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि सेम डेचं पण फॉलो करा. आता इथे काय प्रिव्हियस डेचं काय भेटत नाही कारण ती वरच्या लेवलला प्राईज आहे खूप सारी, त्यामुळे भेटणार नाही. पण जर एखादा स्टॉक किंवा एखादा ऑप्शन बघताय तिथे तुम्हाला प्रिव्हियस डेच्या लाईन दिसतायत, तर त्या पण तुमचे क्विक छोटे प्रॉफिट बुक करायसाठी कामाला येणार आहेत. समजलं मित्रांनो? तर हे साधं सिम्पल आजचं गणित होतं इंट्राडेसाठीचा. हा एक स्पेशल इंडिकेटर मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. ओके, असे भरपूर इंडिकेटर, फक्त आपण टेक्निक्स काय वापरतोय हे इम्पॉर्टंट आहे. आता मेन गोष्टीकडे येतो याच्यामध्ये. तुम्हाला प्रश्न पडेल की लगेच ट्रेड करू का? अजिबात करायचं नाहीये. का करायचं नाहीये? तर कुठलीही गोष्ट आधी नेहमी समजून घ्यावी अशी मला वाटते याच्यामध्ये. तुम्ही ऍटलिस्ट याच्यावर थोडे दिवस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की कशा पद्धतीने चालतो. आणि लक्षात ठेवा, जगातला कुठलाही इंडिकेटर खराब नसतो. आपण नावं का ठेवतो तर त्याच्याकडे आपल्याला डिटेल समजून नाही घेत. ह्याचं थोडं डिटेल समजून घेतलं तर तुम्हाला तो परफेक्ट कुठे काम करतो, कुठून फिरतो, कुठपर्यंत जातो, कधी कधी त्याचे काही लुफोल्स असतात ते पण याच्यामध्ये कॅच करता येतात. क्लिअर झालं सगळ्यांना याच्यामध्ये? तर वापरा आजपासून पिवट पॉईंटला सगळेजण आणि चांगले ट्रेड सिस्टीम तुमची जी काय आहे त्याच्यामध्ये अजून मजबूत करायचा प्रयत्न करा आणि नक्कीच प्रॉफिटेबिलिटीच्या दिशेने एक चांगलं पाऊल टाका. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि बाकीच्या सगळ्यांनी काय करायचंय, यूट्यूबला फॉलो करून ठेवायचे, कारण इथे पण मी माहिती देत राहणार आहे. ज्यांना थोडं नेक्स्ट स्टेप जायचे त्यांच्यासाठी वर्कशॉप्स असतात 88 280 90 90 किंवा 98 22 500 374 या नंबरला कॉल करा, टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि जाणून घ्या तुम्हाला अजून काय शिकता येईल आणि तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ते त्याच्यामधून फुलफिल होऊ शकते का. तर चला सिम्पली कमेंट करा आजचा इंट्राडे स्पेशल इंडिकेटर कसा वाटला आणि याचा वापर तुम्ही कधीपासून करणार आणि कशा पद्धतीने करणार खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद.